नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय गणित, घटक आहे वर्षाचे महिने 12, उपघटक भारतीय वर्षाचे महिने, पान नंबर 34। आज आपण वर्षाचे महिने 12 या घटका अंतर्गत भारतीय वर्षाचे महिने हा उपघटक अभ्यासणार आहोत। भारतीय वर्षाचे महिने 12 असतात। वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि फाल्गुन महिन्याला वर्ष संपते। सुरुवातीला आपण भारतीय वर्षाचे महिने व दिवस पाहूया। भारतीय वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते। चैत्र महिन्याचे दिवस आहेत 30 किंवा 31 दिवस। दुसरा महिना आहे वैशाख, 31 दिवस। पुढील महिना आहे ज्येष्ठ, 31 दिवस। आषाढ, 31 दिवस। श्रावण, 31 दिवस। भाद्र, 31 दिवस। अश्विन, 31 दिवस। कार्तिक, 30 दिवस। अग्रहायण, 30 दिवस। पौष, 30 दिवस। माघ, 30 दिवस। आणि शेवटचा 12वा महिना आहे फाल्गुन, 30 दिवस। वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि फाल्गुन महिन्याला भारतीय वर्ष संपते। पुढील घटक पहा। वरील चित्राचे निरीक्षण कर व रिकाम्या चौकटी भर। या ठिकाणी भारतीय वर्षातील ऋतू दिलेले आहेत। वसंत, ग्रीष्म हे दोन ऋतू दिलेले आहेत। भारतीय वर्षामध्ये 6 ऋतू असतात। आता या दोन ऋतूच्या पुढील ऋतू आपण रिकाम्या चौकटीमध्ये भरूया। वसंत, ग्रीष्म, नंतर येणारा ऋतू आहे वर्षा, त्या पुढील ऋतू शरद, हेमंत आणि शेवटचा ऋतू आहे शिशिर। अशा प्रकारे ऋतूंची नावे लिहून या ठिकाणी दिलेल्या रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत। पुढील घटक पहा। पुलाखालच्या रोळांवर असलेल्या डब्यांवर कोणते महिने असतील। या ठिकाणी एक पूल दिलेला आहे। पुलाखाली रेल्वेचा रूळ आहे आणि त्या रुळावरून रेल्वे निघालेली दिसत आहे। रेल्वेच्या डब्यांवर चैत्र, वैशाख, पुलाखालील डब्यांवरचे महिने दिसत नाहीत व त्यापुढील डब्यांवर भाद्र, अश्विन हे महिने आहेत। आता पुलाखालच्या रोळावर असलेल्या डब्यांवरचे महिने आपल्याला लिहायचे आहेत। बघा, वैशाख आणि भाद्र या दोन महिन्यामधील महिने लिहूया। वैशाख नंतर येणारा महिना आहे ज्येष्ठ, त्यानंतर येणारा महिना आहे आषाढ, आषाढ नंतर येणारा महिना आहे श्रावण, श्रावण नंतर भाद्र हा महिना पुढे दिलेलाच आहे। बघा, अशा प्रकारे पुलाखालच्या रोळावर असलेल्या डब्यांवर ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हे महिने येतात। अशा प्रकारे आज आपण भारतीय वर्षाचे महिने हा उपघटक अभ्यासलेला आहे। धन्यवाद।